नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? चला आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 57, कविता नंबर 16, खोद आणखी थोडेसे ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे. यांचा जन्म 23 जानेवारी 1950 रोजी झाला. या नुसत्याच कवयित्री नाही आहेत, या गद्य लेखिका पण आहेत. त्यांचं शिक्षण BCOM पर्यंत झालं आहे. BCOM नंतर त्यांनी मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयामध्ये MA ची पदवी त्यांनी संपादन केली. त्यांच्या स्वरचित कविता तर प्रसिद्ध आहेतच. अनु मनु शिरू, टिक टॉक ट्रिंग, पिंगोऱ्यांचं बिंग हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि स्त्री असण्याचा अर्थ, आरसा, उत्तरार्ध, आकाश या त्यांच्या कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. लम्हा लम्हा, लाहो अशा त्यांच्या अनुवादित कविता लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. त्यांनी हे अनुवादित केले. यापैकी डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांचं तरीही काही बाकी राहील या नावाने हिंदी कवितांचा मराठीमध्ये अनुवाद केलेला संग्रह प्रसिद्ध आहे. दीप्ती नवल यांचा लम्हा लम्हा हा त्यांचा मराठीत त्यांनी अनुवादित केलेला, पण लम्हा लम्हा या नावानेच त्यांचा कविता संग्रह आणि लेखन त्यांचं प्रकाशित आहे आणि प्रसिद्ध आहे. 1990 साली त्यांना विशाखा पुरस्कार मिळाला आणि 1992 साली त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाचं NCHKELKAR पुरस्कार मिळालेला आहे आणि गोनी दांडेकर स्मृती प्रीत्यर्थ मृण्मय पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य या ठिकाणी त्यांचे 8वी 9वी 10वी यासाठी कविता लेखन अभ्यासास घेतलेला आहे. शिवाय पुणे विद्यापीठामध्ये कलाशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचेही लेखन हे प्रकाशित आहे आणि पाठ्य अभ्यासास घेतलेला आहे. मित्रांनो, खोद आणखी थोडेसे ही कविता यातून लेखिकेला असं सुचवायचं आहे की तुम्ही जिद्द, चिकाटी, प्रयत्न सोडू नका. जीवनामध्ये सकारात्मकता आणि प्रयत्न यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्मविश्वास, संयम, आशावाद हे त्यांचे कवितेतून आपल्याला सूचित करतात. तुम्ही थोडेसे प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यश हे आपलेच असतं, परंतु आपण प्रयत्न करता करता थांबतो आणि पुढे जात नाही. पण असा एक सकारात्मक विचार मनात आला की आपण लगेच पुढे जातो आणि प्रयत्न करतो. कवयित्रीने हेच थोडंसं आपल्याला शब्दामध्ये मांडायला सांगितलं. याचं भाषिक वैशिष्ट्य काय माहिती आहे का? सकारात्मक राहा, जिद्द सोडू नका, हिम्मत हारू नका, थोडंसं तुम्ही प्रयत्न करा, यश तुमचंच आहे. त्यांनी असं सांगितलं की थोडेसे खोदा म्हणजे तुम्हाला एक अक्षर धरा लागेल. थोडेसे खोदा म्हणजे प्रयत्नवादी राहा. प्रयत्नवादी राहिलात की तुम्ही सकारात्मकता तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही आशावादी पण राहाल. असे भाषेचे वैशिष्ट्य आहे. ह्याचं भाषिक वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? ही कविता अष्टाक्षरी छंदात आहे. अष्टाक्षरी छंद म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 8-8 अक्षरं आहेत आणि याच्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये यमक जुळावं लागते. मी तुम्हाला आता वेगळ्या चालीमध्ये ही कविता म्हणून दाखवते, बघा तुम्हाला आवडती आहे का. पण कविता नीट बारकाईने ऐका हं, कारण त्यातले तुम्हाला शब्द कळतील, शब्दांची संख्या कळेल, अक्षरांची संख्या कळेल आणि यमक अलंकार जो आहे की जो दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत आहे तो तुमच्या लक्षात येईल. थोडंसं उदाहरण म्हणून सांगते. थोडेसे, जरासे, पाणी, नाणी, भरलेली, तळी. आता ली आणि ळी हे शब्दसुद्धा यमक अलंकारामध्ये सांगितले जातात. असा हा यमक अलंकार आणि अष्टाक्षरी छंदामध्ये ही कविता आहे. मी ती कविता तुम्हाला म्हणून दाखवते. आपण ती त्याचा अभ्यास, प्रत्येक कडव्याचा आपण अभ्यास करूयात.